रात्रीच्या सुमारास रेल्वे रुळावरून घरी जात होती एका झुडपात नेऊन तिच्यावरती बलात्कार केला. ही घटना ठाणे परिसरातील असून पीडित तरुणी शहाडा येथील एका खासगी कंपनीत काम करते. सोमवारी रात्री कंपनीतून बाहेर पडल्यानंतर पीडित महिला लोकल ट्रेननं टिटवाळ स्टेशनवर पोहोचली. तिचे घर स्टेशनपासून जवळच असल्याने ती घराच्या दिशेनं रेल्वे रुळावरून चालत होती. ती पतीसोबत मोबाईलवर बोलत होती. यावेळी आरोपीने तिचा पाठलाग सुरू केला. संधी मिळताच आरोपीने महिलेला बळजबरीनं रेल्वे ट्रॅक जवळील झुडपात नेऊन तिच्यावरती बलात्कार केला. महिलेने खूप आरडाओरड केला पण रात्र असल्यानं तिथं कुणीच नव्हतं. महिलेने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र तिला काहीच करता येत नव्हतं. आरोपी गुन्हा करून पळून गेला. घडलेला सगळा प्रकार या पीडित महिलेने आपल्या पतीला सांगितलं. त्यानंतर दोघांनीही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन टिटवाळ स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी विशालला अवघ्या काही तासात अटक केलेली आहे.